हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आता वाजले 5:15 आणि परीला मी दाखवत नाही म्हणून तिला आता मारते मला. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डिनर रुटीन. तर आज मी बनवणार आहे डाळ भात चपाती आणि चण्याची भाजी. तर चण्या भाजी मी 1-2 दिवसापूर्वीच बनवलेली, पण राजा त्याची खूप आवडली, त्याने सांगितलं मला परत बनवायला. आणि मी तुम्हाला पहिले परीला दाखव. बघ बाला, हॅलो, मी शकुबाई बोलते. हॅलो हॅलो. तर परीला हे गाणं खूप आवडतं, हॅलो मी शकुबाई बोलते, कारण की तिच्याकडे तो मोबाईल आहे तो नाही आपल्याकडे लहानपणी मिळायचा 15 रुपयावाला पिंक कलरचा, तो बघितलं ना किती ओरडते. तिला दाखवायचं असं फक्त तिला बघायचं. बघ बस झालं, आज के लिए इतना काफी आहे. नाही काफी. तर मी विचारच्या आधी विचार करते की मला काहीतरी खायची इच्छा होती, तर पोंगे खावे, कारण की तुम्हाला माहितीच असेल. मी इथून दाखवते पहिले. बघ. तर तुम्हाला माहितीच असेल की पोंगे आपण लहानपणी खायचो, तर मला खूप आवडतं पोंगे खायला. आणि शुभमाला होतं ना त्यावेळेस मी शुभमकडनं मागवलेले पोंगे. तर ऐकव थांब ना परी, बघ ना आपण बोलूया ना. तर मला आता खायची इच्छा होती, तुम्ही करते की आता थोडंसं खावं काहीतरी ना. संध्याकाळच्या टायमाला काहीतरी असं स्नॅक खायला मजा येते, तर मला असं आवडतं. आणि मला तर दिवसभर चटर पटर खायची सवय, त्यामुळे मला तर हे खूप आवडतं सगळं असं काही ना काही खायला. तर मी आता पोंगे तळायचा असं विचार करते, बघूया. आणि संध्याकाळी जेवण बनवेल तर मी डाळ शिजायला ठेवली होती अगोदरच, तर मी फक्त मुगाची डाळ बनवते. परी आता उभी राहून डुकू डुकू करते. तर मी फक्त मुगाची डाळ लावली, कारण की तुरीची डाळ आता मी परीला वर हे खाऊ घालते ना, डाळ मूग डाळ खाऊ घालते ना, म्हणजे काय ना डाळीचं पाणी. तर अगं किती बोलती बाई ही अगं कट्टी. तर त्याच्यामुळे मी फक्त म्हटलं मुगाची डाळ लावली, ज्याने करून मला परीला पण खाऊ घालता येईल म्हणून फक्त मुगाची डाळ लावली. आणि पोंगे ना आम्ही लहानपणी खायचो, मला अजून आठवत आमच्या इथे मिळायचे पिवळ्या कलरचे पोंगे मिळायचे. एक रुपयाला 4 असायचे त्या पॅकेट मध्ये, 4 किंवा 5. ज्या दिवशी 5 पोंगे असेल त्या पॅकेट मध्ये, त्या दिवशी एवढी खुशी व्हायची ना की एक पोंगा एक्स्ट्रा मिळाला म्हणून. तर आम्ही खूप खायचो लहानपणी. त्यानंतर मग आमच्या गावी ना बटाटे काय बोलतो बटाट्याची भाजी मिळायची त्याच्यासोबत, म्हणजे ते वेगळेच थोडे पोंगे असायचे पण ते बटाट्याची भाजी सोबत द्यायचे. तर पोंगे बऱ्याच प्रकारे खाल्ले जातात, कलरफुल येतात, पिवळे येतात, म्हणजे पिवळे पोंगे खाण्यात मजा येते, कारण की ते म्हणजे लहानपणापासून आपण त्याला ओळखलेलं होतं ना पिवळ्या पोंग्यांना म्हणून. तर शुभम आला होता ना त्यावेळेस मी मागवले त्याच्याकडनं, तर मी आता ते फ्राय करून खाते. दुगु 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 दुगु. आणि परी कधी झोपत माहिती नाही, ती मॅडम जास्त झोपतच नाही खाली. तर बघूया मग बाकी काय नाही, खाली घेऊन जायचो आज परीला, पण मी आज घेऊनच नाही गेली, कारण की मी उठली 5 वाजता मग त्यानंतर मला ना कंटाळा आला आज त्याच्यामुळे. तर बघूया आणि चला मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. बोल हाय. हाय. तर परी ना आता उभी राहते फक्त ना, काय म्हणजे तिला उभंच राहायचं असत पुढं पुढं, पण हलती डुगु 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 करत राहते, तुझी डुगु 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 करती डुगु डुगु दुहीन. जर कोणाचा फोन आला ना मला घरून, तर त्या फोन मध्ये पूर्ण घुसती पार पुढं माग चालू असं तिचं, खूप मस्ती करते अशी. ओके 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 ओके. अगं बाई टिंग टिंग. तर चला मी मी मुगाची डाळ शिजवून ठेवली आहे आणि आता मला बनवायचं ते. आणि इथे नारळ पाणी राजनिवासाठी फोडून ठेवलं, याच्यात मलाई आहे खायची आहे. आणि परीला मी तारक मेहता लावून दिले, परी मस्त तारक मेहता बघते बसल्या बसल्या. परी लगेच स्माईलले ती. तर चला मी ना पोंगे फ्राय करते. तर आता मी पहिले विचार केला राईस लावून देते आणि पोंगे नाही खायचा विचार, तर पोंगे नाही फ्राय करायचा विचार करते मी, कारण की नारळ पाणी येथे संपवायला लागेल, कारण त्यांनी फोडून ठेवलंय. मग ते नारळ पाणी जर फोडून ठेवलं असेल त्याचा स्मेल वेगळा येतो. आणि परीने मग मी कॅमेरात बघते तिचं रिॲक्शन, मला तिचं पूर्ण लक्ष इकडे लागलं, कारण मी बोलते म्हणून बघतो मोबाईल साठी तिचं सगळं हे चाललंय. तर मी पहिले भात लावून घेते आणि आता 5:30 वाजून गेलेत. पहिले भात लावते, डाळ शिजून झाली, चणे पण मी उकळून ठेवलेत कालच,
फ्रीज मध्ये ठेवले तर फटाफट नंतर होऊन जाईल ना. तर आता मी ठेवते नाही तर परी इकडे यायच्यासाठी ती उठून येईल पण. तर मी फटाफट पहिले भात लावते आणि नारळ पाणी पिते. हे गाईज, तर आता वाजले संध्याकाळचे 7:15 वाजले होते आणि परी झोपलेली. परीला मी झोपवून मग मी बाकीच्या कामाला लागली. पण तरी परी इतकी यंदा उठत होती की विचारूच नका. हो ग, आता मी बोलते तरी तिचा मध्ये मध्ये आवाज येतो. मी आता चने काढून ठेवले फ्रीज मधनं, अद्रक लसूणची पेस्ट काढून ठेवली आणि मी विचार केला पहिले पीठ मळून घ्यावं, त्यानंतर मग भाजी आणि वरणाला फोडणी देते आणि मग चपात्या राज आल्यावर बनवेल. कारण की चपात्या बनवायला लागली आणि परी उठली तर मग प्रॉब्लेम होतो. मग म्हणून मी पहिले पीठ मळून घेतलं, कारण पीठ जर मळून ठेवलं ना तर चपात्या चांगलं होतं, सॉफ्ट होतात त्याच्यामुळं. पण तरी काय नाही, मी डाळ बनवायला घेतली आणि तेवढ्यात परी उठली. आणि इतक्यांदा मी उठली की मी ती डाळ बनवता म्हणजे मी 4 वेळा तर परीकडे गेली असेल आणि तिला झोका दिला असेल. तर परी ना सारखी उठत राहते. तर मी फटाफट पहिले पीठ मळून घेईल, त्यानंतर डाळीला फोडणी देते. तर म्हणून मी काय करते, ज्यावेळेस मला दुपारी टाईम असतो ना त्यावेळेस मग मी थोडं करून ठेवते. जसं की डाळ शिजवून ठेवली, चणे शिजवून ठेवले, असं थोडं काम करून ठेवलं मध्ये जरा बरं पडतं. कारण मग एकसाथ आणि इथं कसं माझ्याकडे कुकर नाही आहे ना. आपण कसं कुकर असलं ना की आम्ही काय करायचो, पहिले डाळ आणि भात एकत्र कुकरमध्ये डब्यांमध्ये लावून द्यायचो, कुकरच्या डब्यांमध्ये. मग डाळ भात एकसाथ होऊन जायचा. पण आता इथं असं नाही ना, कुकर नाही, मग त्यामुळं एक वेगवेगळं शिजवायला लागतं त्याच्यामुळे. तर इथं मी परीसाठी डाळ काढून ठेवते, कारण की परीला मी मुगाची डाळ खाऊ घालते ना. तर आता परी झोपली आहे, बट मी म्हटलं सकाळी खाऊ घालणार, म्हणून मी काढून थंड करून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. म्हणजे मी उद्या दिवसभर ती खाऊ शकते ना, दिवसातनं 2 वेळा खाईल ती तेवढी. म्हणून त्या हिशोबाने मी काढून ठेवली, ती थोडी गरम होती ना, म्हणून मी त्या तिकडच्या टेबलवर ठेवली की जरा थंड झाली की मग फ्रीजरमध्ये ठेवल. तर ही तर मी फ्रेशच खाऊ घालते. पण आता कसं रात्र होऊन गेली होती, डाळ शिजता वगैरे, त्याच्यामुळे मग काढून ठेवायला लागली. तर एकीकडे मी पॅन चालू करून दिलं आहे, कारण की तेल तापेपर्यंत फटाफट माझं कापून वगैरे होईल म्हणून. कारण की पहिले कापत बसलो, हे करत बसलो, मी तेवढंच परी उठली तर सगळंच राहून जातं. आणि मी काय करते, जरी मला घाई असेल ना तर डाळीमध्येच मी मिरची काय टाकायचं असेल, म्हणजे काय बोलतात, मीठ, हळद आणि मिरची वगैरे ते सगळं डाळीमध्ये टाकून देते डायरेक्ट. म्हणजे असं तडका वडका वेगवेगळ्या नाही देत बसत मग. आणि तडका देताना फक्त जिरं, राई आणि कोथिंबीर, मिरची आणि टोमॅटो एवढंच टाकते. आणि परी आता उठली होती त्यामुळे मी सारखी जात होती. तर फक्त मी तेलामध्ये जिरं राई टाकलं होतं, त्यानंतर परी उठली. आणि इतक्यांदा मी गेली असेल का विचारूच नका, म्हणून मी डाळ पण झाकून ठेवली. आणि कधी पण जर तुमच्याकडे मुलं असेल आणि तुम्ही जर स्वयंपाकाचं काही काम करत असेल ना गॅसजवळ, तर गॅस नेहमी स्लो ठेवत जायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे की आपण गॅस चालू ठेवला आहे. कारण की कसं आपण कधी विसरून जातो, लक्षात नाही राहत, मग त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर इथं पण सारखी परी उठत होती त्यामुळं मला सारखं जायला लागत होतं. तर मी गॅस एकदम स्लो ठेवला होता की जेणेकरून जरी समजा मी येऊ नाही शकली तरी तो गॅस म्हणजे इंडक्शनमध्ये हळूहळू ती शिजल, असं नको जळून न जाणार असं. तर आता परीचे पप्पा याचं टायमिंग झालं आहे आणि परीचे पप्पा येतील, तर म्हणून मी विचार केला की मी तुम्हाला दाखवते परी किती नॉटंकी करते तिचे पप्पा याच्या टायमाला. कोण आलं बिंदा, काय झालं काय झालं बघ ना, कोण आलं, काय झालं का पिल्लू, काय झालं माझ्या चोन्याला, लालू का बोलायच, अरे बघ आपण देऊ तुला, तुई डॅडाला टाइम नाही ना तुझ्याशी बोलायला, जाऊ दे आपल्याला काय नको, मम्मा आहे ना. ना गो चॅनला कोणी नाही टाइम बाई, बिझी माणस आहे. ओ मामडे माझ्या चोनूला कॉल झालं, नाही घेत ना, जाऊ दे कत्ती म्हणा, कत्ती तर कत्ती. आम्हाला काय करायचे, मम्मा आहे ना घ्यायला, मम्मा घेते ना दिवस बोल हो की नाही. तर इथे परी जी उठली होती ती काही झोपतच नव्हती, मग त्यामुळं राज परीला सांभाळत होते. आणि मी भाजीला फोडणी पण देऊन झाली, डाळ काढून पण झालेली, पण तरी मी नाही दाखवू शकली. आणि नंतर पुढचं पण नाही दाखवू शकली चपात्या वगैरे बनवताना,
तर हाच माझा होता डिनर रुटीन. आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग पण आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. मी प्रयत्न करणार आहे की मी इथं पण डेली ब्लॉग करावेत म्हणून. तर आता मी बनवणार आहे चपात्या. आणि परीचा आवाज बघितला ना, तिला असं वाटतं मी मोबाईलमध्ये कॅमेरा चालू करून बोलते त्याच्यामुळे ती एवढी ओरडते. तर भाजी शिजून झाली, भाजी म्हणजे झाली का, लगेच मी चपात्या पण बनवून घेणार आहे. तर इथे माझं जेवण रेडी आहे, चपात्या, डाळ, भात आणि भाजी. तर चला मी तुम्हाला भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.